ते ठरलेत लकी, घरच्यांना देखील दाखवायला ठरलेत लकी, आज लकी यांचा दिवस आहे. या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये देऊन खेळाडूचा सन्मान करतोय आणि ऍडव्होकेट गजाननजी चौधरी यांच्या शुभाशय आपण लकी यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित करतोय. तर फायटर ऑफ द मॅच यश पवार, चला पटकन या पळत. यश कुठे आहे? चला पळत चला ना सर. यश पवार यांना आपण फायटर ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक अशी ट्रॉफी आहे, तर फायटर ऑफ द मॅच साठी आकर्षक असं टी शर्ट आहे. फायटर ऑफ द मॅच या किताबाने आपण यश पवारला सन्मानित करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि मुख्य स्क्रीन वरती देखील आपण हे पाहू शकता. इथे दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे खेळाडू सुभाष केंजळे, तर आघाडीचा बॅटर इथे आपण पाहतोय स्ट्राईकला असेल दीपू रैना आणि नॉन स्ट्राईकला येतो अमित दुरी. पहिला चेंडू उजयष्टीच्या अगदी लगोलग आहे. या गोलंदाजाकडे तितका क्लास आहे, म्हणजे जर डावकोर शैलीचा जर बॅटर त्याच्या समोर आला तर चेंडूला वळण देण्याची ताकद देखील आहे, जे अगदी आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारा ओव्हरसीज खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तक्षशिला थंडर्स या संघाने फार मोठी बोली लावत असताना आपल्या संघामध्ये त्याला समाविष्ट केलं आणि त्याला या संघामध्ये समाविष्ट का केलं जातंय, त्याच्यावरती कुठली जबाबदारी दिली जाते, येणारा काळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अविनाशजी मोरे सर नक्कीच आपण पाहतोय, संघाचे संघनायक आहेत आणि इन ऍक्शन ते मैदानामध्ये खेळत आहेत. पुढचा चेंडू स्विचिटचा प्रयत्न इथे केलाय दीपू रैना याने. एक धाव त्या दरम्यान नक्कीच मिळेल, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. सुरुवात धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय. धावसंख्या इथे आपण पाहतोय एक धाव झाली आहे दीपू रैना आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहतोय अमित धुरी. ही जोडी मैदानामध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. बघा, प्रत्येक संघाला आम्ही सूचना देणार नाहीये की तुम्ही 15 मिनिटांमध्येच मॅच संपली पाहिजे. चार षटक आहेत, खऱ्या अर्थाने 4 मिनिटांमध्ये एक षटक संपलंच पाहिजे. तुमची 15 मिनिटांमध्ये आपण 3 षटक, 20 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. ही सूचना परत परत दिली जाणार नाही. पुढचा चेंडू इथे मात्र बॉटम हँडचा पुरेपूर फायदा. चेंडू आपण पाहतोय मिडविकेटच्या दिशेने खेळला जाईल, क्षेत्ररक्षण तिथे खराब होत आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर, चौकार 4 धावेंसाठी. चांगला फटका तिथे सजवला. बघा बॉटम हँडचा किती सुरेखरित्या वापर केला जातोय, गोलंदाजाच्या वेगाचा देखील वापर केला जातोय. हलक्या हाताने फक्त दिशा दिली, शरीरापासून वेगळा केला, 30 यार्ड सर्कलच्या अगदी बाहेर चेंडू उंचावरून खेळून काढला आणि उरलेलं काम आउटफील्ड आणि त्याचबरोबर चेंडू यांनी. मात्र 4 धावा इथे आपण पाहतो ज्या पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येत 4 ने वाढ, धावसंख्या होते ती 5 धावा. पुढचा चेंडू सुभाष यांचा. इथे मात्र डासिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव अगदी वेगात इथे पूर्ण केल्या, एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 6 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. ओव्हरसीज खेळाडू सुभाष केंजळे इथे आपण पाहतोय इन ऍक्शन, आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर बाबू भिसे सारखा एक फिरकीचा जादूगर देखील या संघामध्ये आहे, म्हणजे गोलंदाजांचा चांगला भरणा आपल्याला तक्षशिला थंडर या संघाकडे पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू इथे बिगेट करण्याचा प्रयत्न, इथे फसला आहे. इथे चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. दीपू रैना या संघाचा एक अष्टपैलू, महत्वपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू.
आणि तो देखील ओव्हरसीज खेळाडू आहे. फार मोठी बोली लागली होती याला देखील. इथे आखू टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने चेंडूला टोलवलंय. एक धाव त्या दरम्यान मिळते, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 7. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय बिनबाद 7, त्यामध्ये एक चौकाराचा देखील समावेश आहे. चांगली गोलंदाजी, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे एक चौकार येऊन देखील 7 धावा. चांगली गोलंदाजी सुभाष केंजळे याची आपण पाहतोय. आणि मगाशी ज्या गोलंदाजाची आपण चर्चा केली ना, ज्या गोलंदाजाचा नामोल्लेख केला, फिरकीचा जादूगर आणि या भागातील सर्वांचा लाडका बाबू भिसे, इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. एखादी विकेट घेतली ना की त्यांचा जल्लोष बघायचा. काय सांगतो चला पटपट खेळा. क्षेत्ररक्षण लावण्यासाठी जो वेळ खर्च करताय ना तो करू नका. वाह, पहिला चेंडू इथे डॉटबॉल आहे. नाम तो सुना होगा, बाबू भिसे. काय गोलंदाजीला इथे सुरुवात करतोय. एका विस्फोटक बॅटरच्या विरोधात केलेला पहिला चेंडू. अगदी कठीण प्रश्न त्या ठिकाणी बाबू भिसे यांनी विचारलाय. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू, स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय. परंतु तो अडवत असताना काहीसा फंबल देखील होतोय. एक धाव त्या दरम्यान मिळते, धावसंख्येत एक ने वाढ. धावसंख्या होते ती 8 धावा. मैदानामध्ये दुसरं षटक सुरू आहे. 4 षटकांची ही मॅच आहे. लीग पद्धतीने आपण मातोश्री रमाई आंबेडकर प्रीमियर लीग एक भव्य दिव्य क्रिकेट सोहळा या मैदानामध्ये संपन्न होताना पाहतोय. डिंगडॉंग लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जातंय. त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जातं. भव्य दिव्य व्यासपीठ, भव्य दिव्य सुसज्ज असं मैदान या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर अंपायरिंगचा पॅनल देखील चांगलं काम करतात. इथे मात्र सर्वांचं स्वागत इथे बॅटरच्या बॅटमधून खेळवण्यात आलेल्या या चौकाराने केलं जातं. आम्ही त्याच्या बॅटमधून आपण पाहतो एक चौकार येतोय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 12 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केला आहे. दुसरं षटक सुरू आहे. बघा, एका बाजूला ओव्हरसीज खेळाडू म्हणजे सर्वात महागडा खेळाडू आहे, त्याच्या बॅटमधून धावा आल्या नाहीत. तर दुसऱ्या बाजूला स्थानिक संघातील खेळाडू आहे अमित, त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम, काही वेळ चेंडू हवेमध्ये होता परंतु झेल मात्र होऊ शकत नाही. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा झाल्यात. इथे आपण पाहतोय लाईव्ह स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आणि मॅन्युअली स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये संजू सिंग आपण पाहतोय मॅन्युअली स्कोरिंग करतायत. तर समर सिंग इथे आपण पाहतोय लाईव्ह स्कोरिंगच्या क्रिक हिरोजच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह स्कोरिंग देखील त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. इथे मात्र चेंडू व्हाईट बॉलचा कॉल आहे. व्हाईट बॉल आहे. आता एवढी चिंता का? एकदा पंचांनी व्हाईट बॉलचा कॉल दिलेला आहे आणि पंचांचा निर्णय अंतिम आहे. इथे एक धाव अतिरिक्त आहे. धावसंख्येत एक ने वाढ. धावसंख्या होते ती 14. पुन्हा एकदा इथे मात्र काय गोलंदाजी केली जाते. वा, आता दीपू रैना सारख्या बॅटरच्या विरोधात निर्धाव चेंडू सातत्याने हाताळले जात आहेत. बघा, असं काही नसतं की मी सर्वात महागडा खेळाडू घेतला याच्यासाठी मी जास्त पैसे मोजलेत. तो खेळाडू मॅन ऑफ द सिरीज होऊ शकतो असं काही नसतं. एखादा बेसिक प्राइज मधला देखील मॅन ऑफ द सिरीज होऊ शकतो. इथे मात्र समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय.
क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि दीपू रैना या पर्वातील पहिल्या मॅच मध्ये देखील चमकू शकला नाही. पहिला बॅटर इथे बाधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. तक्षशिला थंडर अविनाश सर आपला अतिरिक्त खेळाडू कुठे आहे? आपला अतिरिक्त खेळाडू जो नाव सांगण्यासाठी असतो ना तो इथे नाहीये. पटकन पाठवून द्या. कॅच कोणी घेतला? कॅच घेणाऱ्याचं नाव काय? उदय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर तिसऱ्या षटकाची सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती देखील आपण पाहतोय उदय याला आमंत्रित केलं जात आहे. पुढचा चेंडू अमित साठी. इथे मला वाटतं एज होती कारण आवाज इथपर्यंत आला तो कसलाही असेल. इथपर्यंत आवाज आलाय. काय गोलंदाजीला इथे सुरुवात केली उदय यांनी देखील. पहिल्या चेंडूवरती इथे अमितला अडचणीत आणण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा गती परिवर्तन. ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. पंचांचा निर्णय जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत तुम्हाला धावा पळूनच पूर्ण करायच्या. ते दोन धावा पूर्ण केल्या. दोन धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 16 धावा झाल्यात. हे तिसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत धावसंख्येमध्ये कुठल्याही प्रकारची मोठ्या फटक्याने वाढ होताना आपल्याला पाहायला मिळाली नाही. सुरुवातीला जो चौकार आला जो नशिबाचा चौकार आला त्यानंतर मात्र मोठा फटका आलाही नाही. परंतु स्ट्राईकला अजूनही अमित आहे. इथे पुन्हा एकदा जेल सुटलाय. आता यष्टी रक्षकांनी जर अशी कामगिरी केली तर गोलंदाज इथे काही एक करू शकणार नाही. दोन जेल सोडलेत एकाच मॅच मध्ये एकाच ओव्हर मध्ये. आता इथे जर का अमितने गोलंदाजांवरती प्रहार केला तर चुकी गोलंदाजांची नाहीये ती यष्टी रक्षकाची. ते पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळला. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण आहे. तिसरीचा प्रयत्न केलाय. आताची डिक्लेअर एक ना ती आणि पळून काढलेल्या दोन अशा तीन धावा. ओके. आताचे एकूण तीन धावा. धावसंख्या तीन ने वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं सुरू आहे. पुढचा चेंडू उदय. चांगली गोलंदाजी इथे उदयची देखील पाहायला मिळते. यष्टी रक्षण नक्कीच काहीसं खराब होत आहे. लेगबाय स्वरूपाची एक धाव. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 20 धावा. तिसरं षटक सुरू आहे. 20 धावा आतापर्यंत झाल्यात. संमिश्र अशी धावसंख्या आहे. पुढचा चेंडू उदयाचा. सामना करतील ते रुपेश. आणि आल्या आल्या पहिला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. एकदा पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. बघा दुसरीचा प्रयत्न देखील यशस्वी होतोय. ज्या वेळेस तुम्ही पहिली धाव वेगात घ्याल ना त्यावेळेस दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी होतो. त्यामुळे चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला इथे करणं फार गरजेचं आहे. तीन षटकांचा खेळ संपला. तीन षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहतोय धावसंख्या होती ती एक बॅटर बाद 22 धावा. थोडस पटपट खेळा.
षटक क्रमांक चारची सुरुवात. पहिला चेंडू बीच टाइम स्ट्रोक आणि त्यावरती इथे मात्र बॅटर होईल बाद. दुसरा बॅटर झेलबा दोन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. अमित याने सुरुवात चांगली करून दिली परंतु शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती इथे अमित बाद होतोय आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. द सिक्सर किंग अमोल रसल द मसल गेल्या मला वाटतं तक्षशिलामध्ये हे नाव त्यांना मिळालेलं आहे आणि त्या स्पर्धेमध्ये जो संघ विजेता झाला तो यांच्या फलंदाजीमुळे सेमीफायनल पर्यंत दाखल झाला आणि त्यानंतर ध्रुव सारखा त्यांच्याकडे एक बॅटर होता त्याने देखील एक अफलातून इनिंग खेळली आणि त्यामुळे तो संघ तिथे विजयी झाला. इथे मात्र हे ऑक्शन केले गेलं त्यामुळे कुठलाही खेळाडू एकत्रित ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. वेगवेगळ्या संघामध्ये आपण पाहतोय. इथे रसल येतोय, नाव अमोल आहे. पहिला चेंडू अँगल बनवलाय, ऑन साइडला चेंडू खेळलाय. एक धाव तर इथे वेगात पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. दोन धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 24 धावा, 24 रन्स ऑन द बोर्ड. 24 धावा झाल्या, दोन बॅटर इथे बाद आहेत. शेवटचं षटक आहे, थोडस पटपट खेळा. मी तुम्हाला सातत्याने विनंती करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा व्हेरिएशन आहे, या गोलंदाजाकडे काहीतरी वेगळं आहे. बघा पहिला चेंडू देखील आपण पाहिल्यानंतर फुल्लर लेनचा होता चेंडू होता, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती एक यश मिळालं. दुसरा चेंडू देखील गती परिवर्तन केलं, शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये दोन धावा आल्या. इथे पुन्हा एकदा टप्पा इथे बदलला आहे आणि वळण देखील चेंडूला दिलाय. इथे पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या काही हातात चेंडू येत नाही. इथे धाव घेण्याचा प्रयत्न इथे फसलाय. रुपेश या ठिकाणी होईल बाद. तिसरा बॅटर इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय मैदानामध्ये येत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथे मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्रक्षक डाऊन दी बॉल, परंतु झेल इथे निसडला. सोप्पा झेल होता, झेल इथे निसडला. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या होते ती 25 धावा. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे, 25 धावा झाल्यात अजूनही. या षटकातील शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला, धावसंख्या 25 आहेत. या चेंडूवरती धावा येतील का? इथे पुन्हा एकदा शेवटचा चेंडू हातात बसला, त्यावेळी झेल नव्हता, परंतु धावबाद इथे नक्कीच असेल. बॅटर इथे आपण पाहतोय, अमोल धावबाद होत आहेत. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहतोय 25 धावा झाल्यात, तर 26 धावेंचं लक्ष असणार आहे.
चला एका ओळीत पटकन मैदानाच्या बाहेर या. पुढील मॅचचा टॉस इथे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये घेणार आहोत. उमेश अभिमान गायकवाड पुढील मॅचचा टॉस तिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण संपन्न करायचा आहे. 24 चेंडू आणि 26 धावींची गरज असेल. पाहूया तक्षशिला थंडर हा संघ कशा प्रकारे त्या धाबा पूर्ण करतोय. बापू कायतान फायटर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला असता म्हणावी तशी धावसंख्या उभी नाहीये. परंतु या खेळपट्टीवरती गोलंदाज त्या 26 धावा देखील डिफेंड करू शकतात. कारण ही खेळपट्टी गोलंदाजांमध्ये जर का आपल्या संघामध्ये चांगले गोलंदाज आहेत ना तर या खेळपट्टीवरती 24 चेंडूमध्ये 20 धावा देखील डिपेंड करता येतील. ही गोलंदाजांचीच विकेट आहे. परंतु इथे फलंदाजी करूच शकत नाही असंही काही नाही. पहिल्या डावामध्ये लकी यांनी जी बॅटिंग केली ती देखील उल्लेखनीय आहे. चांगलीच बॅटिंग केली त्यामुळे त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील मिळाला. तर इथे दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात होईल. क्षेत्ररक्षण आपण पाहतो इथे सजवलं जाईल. चला तक्षशिला थंडर्स आपल्या आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये पाठवून द्या. या ज्या जाळीच्या आतमध्ये गाड्या आहेत ना त्या गाड्या लवकरात लवकर काढून घ्या. समालोचन कक्ष व्यासपीठाच्या जे मागे गाड्या लावलेल्या आहेत ना जाळीच्या इथं त्या सगळ्याच्या सगळ्या काढून घ्या अशी आपल्याला सूचना देण्यात आलेली चला दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात करा. वेळ लावू नका. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय दीपू रैना आणि शाईकला असेल सुभाष केंजळे. मगाशी हेच उलटे चित्र आपण पाहिलंय. पाहूया मगाशी गोलंदाज इथे फलंदाजांवरती हवी ठरला इथे चित्र बदलेल का. पहिला चेंडू पुढे सरसावत येऊन हलक्या हाताने ऑन साईडला ढकलून दिलाय. त्या दरम्यान एक धाव पूर्ण आहे दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. 2 धावेने सुभाषाने आपलं खातं उघडलंय. धावसंख्या इथे आपण पाहतोय 2 धावा 26 धावींचा पाठलाग आणि पाठलागाला इथे सुरुवात केली जाते. एका बाजूने सुभाष तर दुसऱ्या बाजूने त्याला साथ देण्यासाठी समीर आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला आहे. तर गोलंदाजी मार्क वरती दीपू रैना आहे. पुढचा चेंडू इथे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे फसला आहे. बिडॉनच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावेल. बॅटर क्रमांक पहिला ओव्हरसीज खेळाडू सुभाष केंजळे स्वस्तात बाद बॅक टू द पॅव्हिलियन. चला यापुढील जो सामना होणार आहे द ग्रेट सम्राट अशोका वर्सेस राजगृह पॅन्थर्स. दोन्ही कॅप्टनचे संघ मालक
आणि कॅप्टन यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स जवळ यायचंय. द ग्रेट सम्राट अशोका वॉरियर्स वर्सेस राजगृह पॅन्थर्स. दोन्ही कॅप्टन त्याचबरोबर या दोन्ही संघाचे संघ मालक यांनी कृपया टॉस बॉक्स जवळ यायचंय. चेडू इथे काय भन्नाट वेगामध्ये इथे गोलंदाजीला सुरुवात आपण पाहतो. इथे पंचांकडे अपील केलाय कशा संदर्भात आहे, धावबाद साठी. इथे तिसऱ्या पंचांकडे तो निर्णय सोपवला जाईल. द ग्रेट सम्राट अशोका टीम आपल्याला विनंती आहे की स्टेज जवळ यायचं आहे. द ग्रेट सम्राट अशोका टीम इथे तिसऱ्या पंचांचा राजगृह पॅन्थर संघ मालक आपण स्टेज जवळ यायचंय. आपल्याला विनंती आहे की टॉस साठी स्टेज जवळ यायचंय. राजगृह पॅन्थर्स संघ मालक प्रभू सर. चला इथे बॅटर ओ यू टी आउट. बघा ज्या वेळेस चेडू यष्टीरक्षकाच्या हातात असतो ना त्यावेळेस कुठली चुकी करायची नाही. माणसाला आयुष्यामध्ये सर्वात जवळच्या व्यक्तींपासून फार मोठा धोका असतो आणि फलंदाजाच्या अगदी जवळ असतो तो यष्टीरक्षक. जवळची लोक ही फार घातकी, त्यामधला तो यष्टीरक्षक फार घातकी आहे. घातच केला, नजर फक्त इकडची तिकडे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. खेळायला आला आणि पहिल्या चेंडूवरती तिथे यष्टीचित झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. बाबू भिसे नाम तो सुनाही होगा. एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये. गोलंदाजी अप्रतिम केली. आता इथे आपण पाहतोय फलंदाजी कशा पद्धतीने केली जाईल. पुढचा चेंडू दीपू रैनायचा. धावसंख्या इथे आपण पाहतोय दोन. दोन वरती दोन बॅटर बाद आहेत. वाह, सॉलिड इन डिफेन्स होता चेंडू. बॅट वरतून ज्या वेळेस ब्रश झाला ना किती वेगामध्ये चेंडू त्या झाडावरती आदळला आणि त्यानंतर रिफ्लेक्ट झाला आणि त्या दरम्यान एक धाव देखील पूर्ण केली जाते. बघा एखादा जर का गोलंदाज फलंदाजांवरती हवी होत असेल ना तर संयमाने त्याला उत्तर देणं फार गरजेचं आहे. इथे बाबू भिसे यांनी देखील तेच केलं. काहीशी पडझड झाली, बॅक टू बॅक दोन बॅटर तिथे बाद झाले. सुभाष बरोबरच आपण पाहिलं कुणाल बाद झाला. इथे बाबू भिसे फार हुशार खेळाडू आहे, ठाऊक आहे. दीपू रैना प्रामुख्याने या भागातील एक सर्वोत्कृष्ट अष्टपैलू आहे. गोलंदाजीचा दबदबा त्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. त्या गोलंदाजाला इथे मात्र संयमाने उत्तर देणं फार गरजेचं आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय तीन धावा झाल्यात, दोन बॅटर बाद आहेत. पुढचा चेंडू समीर. इथे मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे धावसंख्या आपण पाहतोय एक आहे का, एक चेंडू शिल्लक आहे. चार धावा झाल्यात. पुढील मॅचचा जो आता टॉस आलेला आहे द ग्रेट सम्राट अशोका वर्सेस राजगृह पॅन्थर्स. या मॅचचा टॉस जो झालेला आहे याच्यामध्ये द ग्रेट सम्राट अशोका वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट.
यासाठी आपण पाहतो पुढचा चेडू. या षटकातील शेवटचा चेडू शिल्लक आहे. वाह काय बॅटिंग आहे अफलातून. मी तुम्हाला सांगितलं या खेळाडूचं नाव तर तुम्ही ऐकलं असेल, बाबू भिसे. काय डिफेन्स केला म्हणजे बघा, लिमिटेड ओव्हर्स, लिमिटेड ओव्हर्सचा जो गेम आहे टेनिस बॉल क्रिकेटचा, तीन किंवा चार किंवा पाच षटकांचा, त्यामध्ये डिफेन्स फटक्यांना महत्व कितपत द्यावं हे फार महत्वाचं आहे. आणि त्यामध्ये ते षटक पॉवर प्लेच आहे. डिफेन्स फटके इथे खेळले जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या होते ती चार धावा. इथे गोलंदाजी मार्कवरती बदल. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी दुसरं षटक अमित दुरी. बघा दोन्ही, मला वाटतं दीपू रैना आणि अमित हे दोन्ही आघाडीचे बॅटर देखील होते आणि बॅक टू बॅक दोन्ही आघाडीचे गोलंदाज देखील आहेत. म्हणजे हे दोन्ही अष्टपैलू आहेत. संघ मालकांनी देखील चांगली निवड आपल्या संघामध्ये केलेली आहे. रुपेश सारखा देखील एक चांगला हुशार खेळाडू आपण पाहतो यष्ट्यांच्या मागे आहे. आता पॉवर प्लेचं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये चार आल्यात. आता अठरा चेंडूंमध्ये 22 धावींची गरज आहे. 18 बॉल 22. पुढचा चेडू, पुन्हा एकदा चेडू हलक्या तर खेळला जातोय, ढकलला जातोय. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 5 धावा. एखाद्या गोष्टीची जर भीती मनामध्ये आली ना तर ती गोष्ट तुमच्या हातून यशाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळणार नाही. इथे बॅटरच्या डोक्यामध्ये तोच विचार आहे की इथे गोलंदाज बॅटरवरती हवी ठरतात. इथे बॅटिंग करणं फार अवघड आहे. परंतु इथे तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल, मनातून विचार इथे बदलावे लागतील. पुढचा चेडू आम्ही त्याचा. वाह डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. इथे प्रयत्न फसला आहे. बॅटची इन साइड एज. यष्ट्यांच्या मागे उरलेलं काम केलं जात आहे. बॅटर क्रमांक 3 बाबू भिसे इथे होतोय झेलबाद. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. काय गोलंदाजी इथे अमितची आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती केलेलं व्हेरिएशन. इथे मात्र तक्षशिला थंडरच्या संघाची जी पडझड इथे होती आहे. सुभाष नंतर आपण पाहतोय त्या ठिकाणी बाद होणारा खेळाडू कुणाल आणि त्यानंतर बाबू. हे तिन्ही आघाडीचे बॅटर बॅक टू बॅक इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतात. नवीन गोलंदाज इथे आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती इथे आपल्याला नवीन बॅटर इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रशांत इथे मैदानामध्ये सज्ज होतोय. पाहूया प्रतिस्पर्धी संघाच्या डगआउटचं वातावरण त्याच्या माध्यमातून अशांत केलं जाईल का. इथे आपण पाहतोय मुख्य स्क्रीनवरती आमचं समालोचन कक्ष इथे दाखवला जातोय. चांगला असं कॅमेरा वर्क आपण पाहू शकता. त्याचबरोबर या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज देखील डिंगडॉंग लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे. आमची संपूर्ण टीम या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज घेत आहे. अगदी 3 अँगलमध्ये या स्पर्धेला छायाचित्रित केलं जातं आहे. मी प्रेक्षकांना देखील विनंती करेल की आपण डिंगडॉंग लाईव्हच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मोठ्या संख्येने या स्पर्धेला मोठी उंची देण्याचं काम तुमच्या माध्यमातून करा. इथे मात्र चेडू पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा झाल्यात. 3 बॅटर देखील बाद आहेत. 6 धावा झाल्यात. धावसंख्या इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा 6 धावा 3 बॅटर बाद. दुसरं षटक सुरू आहे. पुढचा चेडू इथे बॅकफुटला जाऊन गॅप मध्ये चेडू खेळून काढलाय. व्हॉट अ शॉट. इथे आपण पाहतोय अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्क्वेअर कटचा सुरेख असा फटका. चेडू जातोय सीमारेषा पार. फार वेळानंतर येतोय चौकार 4 धावींसाठी. धावसंख्येमध्ये आपण पाहतोय 4 धावेने वाढ झाली आहे. धावसंख्या होते ती 10 धावा.
चांगली बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते, जी पडझड होती ना त्यामधून सावरण्याचं काम इथे केलं जातंय. प्रशांतच्या बॅटमधून एक देखना फटका, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आहे. बघा स्क्वेअर कट ज्यावेळेस बॅटरच्या बॅटमधून अगदी परफेक्ट येतो ना, त्यावेळेस बॅटरचा कॉन्फिडन्स देखील डबल होतो, मनातून तो तयार होतो की बॅटवरती चेंडू येतोय. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय होईल. इथे फुलटॉस आणि त्यानंतर चेंडू बॅक टू बॅक दुसरा चौकार प्रशांत याच्या बॅटमधून. काय फटकेबाजीला इथे सुरुवात झाली. बघा एखादा जर का चांगल्या चेंडूवरती जर का बॅटरने एक चांगला प्रहार केला ना, तर पुढचा चेंडू मात्र गोलंदाज इथे काहीसा वेगळा टाकण्याचा प्रयत्न देखील करतो. आणि त्या नादामध्ये इथे फुलटॉस चेंडू अमितने हाताळला. इथे बॅक टू बॅक दोन चौकार इथे आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या होते ती 14 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे. पुन्हा एकदा फुलटॉस, पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू गेलाय. एक धाव त्या दरम्यान पूर्ण आणि एका धावेवरती इथे समाधान आहे. आता इथे रिस्क घेऊन चालणार नाही. मैदानामध्ये तुम्हाला आता सांभाळून खेळावं लागेल, कारण धावसंख्या इथे आता आटोक्यात आली आहे. दोन षटकांमध्ये 15 धावा झाल्यात, 18 चेंडूंमध्ये 22 धावींची गरज होती, आता 12 चेंडूंमध्ये 11 धावींची गरज आहे. 12 चेंडू 11 धावा, 18 22 होत्या, 12 11 आल्यात. ज्या 11 धावा या षटकामध्ये आल्या त्यामध्ये दोन चौकार आले. बारा चेंडू 11 धावा. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज किसन किसन बिसे आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी येत आहेत. 12 चेंडू आणि 11 धावींची गरज. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू उजयष्टीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल अवंतर धावीने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 16 धावा. 12 चेंडू आणि 10 धावींची गरज. 12-10 पुढचा चेंडू काहीसा व्यत्यय तिथे आलाय. इथे मात्र चांगला कमबॅक. फुल्लर लेनचा चेंडू हाताळलाय. आता एकदा ते यश मिळालेले आता फलंदाजांना ठाऊक आहे. यष्ट्यांच्या मागे मात्र चांगलं यष्टीरक्षण केलं जात आहे. चेंडू इथे डॉट बॉल. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर आलेला निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती. एक धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाईल. प्रशांत यांच्या बॅटमधून आलेली एकेरी धाव. धावसंख्या होते ती 17. अजूनही 9 धावींची गरज. 10 चेंडू आणि 9 धावा. दोन्ही संघांना समान संधी आहे. बघा या खेळपट्टीवरती धावा सहजासहजी बनवल्या जात नाहीत. मनासारखे इथे फटके खेळता देखील येत नाही, कारण खेळपट्टी गोलंदाजांच्याच प्रेमात आहे. परंतु हे पहिल्या आणि शेवटच्या सत्रामध्ये मध्यंतराचं जे दुपारचं सत्र आहे ना, यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. इथे बॅटिंग करणं सोपं आहे की बॉलिंग करणं. इथे मात्र हलक्या हाताने पुन्हा एकदा शेड्यूलला स्टेअर केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालाय, परंतु पंचांनी लगेच तिथे कळवलाय इथे नॉट आउट आहे. एक धाव अगदी वेगात पूर्ण केली जाते. धावसंख्या होते ती 18 धावा. अजूनही 8 धावींची गरज. 9 चेंडू आणि 8 धावा. मॅचच्या अगदी रोमहर्षक आपल्याला होताना पाहायला मिळते. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ आपण इथे पाहतोय बलाढ्य आहेत. दोन्ही संघांमध्ये ओव्हरसीज खेळाडू आहेत. दोन्ही संघांनी ओव्हरसीज खेळाडूंसाठी पैसे देखील जास्त खर्च केलेत. इथे बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ती जागा बनवल्यानंतर चेंडूला दिशा देखील योग्य पद्धतीने दिली जाते. प्रशांतची बॅटिंग इथे आपण पाहतोय. सातत्याने चांगली कामगिरी त्याच्या बॅटमधून केली जाते. धावसंख्या इथे आपण पाहतोय 19 धावा झाल्यात. एक एक धाव किती महत्वाची आहे. एकेका धावेसाठी इथे झुंजावं लागतं, झगडावं लागतं.
पुढचा चेडू इथे मात्र चेडू पुन्हा एकदा उजय श्रीच्या लगत चेडू डॉट बॉल आहे. सर्व संघांना एक सूचना असणार आहे की आपल्यासाठी तिथे दोन डकआउट केलेले आहेत बॅटिंग वाल्यांसाठी त्याचबरोबर फिल्डिंग वाल्यांसाठी, तर आपल्याला कंपल्सरी त्या दोन डकआउट मध्ये बसायचंय. शैले सर जरा सूचना. जे बरोबर समोरच्या बाजूला आहेत ना ते जे दोन डगआउट आहेत त्या दोन डगआउटचाच वापर खेळाडूंनी करायचा. ज्यांची मॅच झाली त्यांनी डगआउट रिकाम करा लगेच, आणि ज्यांची मॅच सुरू होणार आहे त्यांनी डगआउटचाच वापर करायचा. तुम्ही कुठूनही मैदानामध्ये येत आहे. आता नवीन डगआउट इथे डाव्या बाजूला कोपऱ्यात केलंय की काय मला माहिती नाही. आता तिथे अजिबात कोणी खेळाडूंनी थांबायचं नाही. समोरच्या बाजूला जे डगआउट आहे ज्यांची मॅच आहे त्यांनी त्या डगआउटचा वापर करायचा आहे. ज्यांची मॅच झाली आहे डगआउट लगेच रिकाम करा, अजिबात त्या डगआउटचा वापर करू नका. उठा लगेच उठा. कोणी प्रेक्षकांनी तर अजिबात बसायचं नाही त्या डगआउट मध्ये. संघ मालक बसले हरकत नाही, संघ मालकांची ती जागा आहे, त्यांच्यामुळे तुम्ही खेळायला आलात त्यामुळे त्यांना ठीक आहे. टीम मॅनेजर चालतील, कोच चालतील, पण तिथे प्रेक्षक आणि दुसऱ्या संघातील खेळाडू चालणार नाहीत. ऑरेंज आर्मी चला लगेच डगआउट रिकाम करा, एकही दिसता कामा नये. पॅव्हिलियन एक पॅव्हिलियन दोन सहा चेंडू आणि सहा धावींची गरज. गोलंदाजी मार्क वरती रुपेश. सहा चेंडू आणि सहा धावा या मैदानामध्ये रेकॉर्ड आहे. सहा मध्ये दोन झालेल्या नाहीयेत आणि दोन मध्ये इथे सहा झालेले आहेत. इथे सहा मध्ये सहा करायचे आहेत आणि हे पर्व आठवं आहे. आता इथे आठव्या पर्वामध्ये ही खेळपट्टी कोणाला साथ देईल, गोलंदाजांना की फलंदाजांना? टाय झाल्यानंतर जो निर्णय आहे तो आयोजक घेतील. पॉइंट्स किती द्यायचे का सुपरवर आहे. काय सुपर ओव्हर आहे का एक एक पॉइंट आहे उमेश सर? सामना जर टाय झाला तर एक एक पॉइंट आहे. चला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो रुपेश वाळ. पहिला चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न इथे मात्र झेल. बघा संधी होती झेलाची, परंतु क्षेत्ररक्षकाची क्षेत्ररक्षण करण्याची जी शैली आपण पाहिली ना तर अगदी लोण्याचा गोळा आकाशातून पडतोय आणि तो लगेच धरणी मातेला अर्पण केला जातोय अशी ऍक्शन होती. चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही, 30 यार्ड सर्कलमध्ये असून देखील क्षेत्ररक्षण खराब आहे. दोन धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या इथे आपण पाहतोय 22 झाल्यात. पाच चेंडू आणि चार धाव्यांची गरज. पुढचा चेडू पुन्हा एकदा बिगेट. इथे पुन्हा एकदा संधी आहे. आता इथे मात्र जमिनीवरती बसूनच झेल टिपलाय, सुटायची चान्सच नको. आता जर झेल सुटला असताना तर गोलंदाजांनी मला वाटत नाही गोलंदाजी केली असती, कारण दोन वेळा संध्या मिळाल्यात आणि दोन्ही वेळा गमवून चालणार नाही. पहिली गमावली परंतु दुसरी कमावली. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. नवीन बॅटर इथे आपण मैदानामध्ये पाहतोय उदय यादव. आवाज वाढवा की आवाज वाढवा वाढवा थोडासा वाढवा अजून. उदय यादव उदय यादव आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. चार चेंडू आणि चार धावींची गरज आहे. चार बॉल चार. रुपेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणाचं जाळं देखील तिथे भिंतोय. पाहूया पुढे काय होईल. इथे पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला खेळलाय. एकदा पूर्ण आहे, दुसरीचा इथे प्रयत्न होणार आहे आणि केलाय. त्यामध्ये यश यश देखील मिळालंय. इथे दोन धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 24 धावा. तीन चेंडू आणि दोन धावींची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे.
तीन चेंडू दोन धावा. उदयच्या बॅटमधून दुहेरी धाव येते. रुपेश यांच्या गोलंदाजी वरती प्रत्येक चेंडू वरती इथे प्रहार केला जातो, म्हणजे बॅट वरती चेंडू येतोय. धावा कमी आहेत परंतु बॅट वरती चेंडू येतोय. पुढचा चेंडू इथे फुल्लर लेंथचा चेंडू आहे आणि चौकार नक्कीच गेलाय. चार धावा विजयी चौकार आपण पाहतोय. विजयी संघाचं अभिनंदन आहे आणि मला वाटतं हा जो चौकार त्या ठिकाणी ठोकून काढला उदयच्या बॅट मधून हा षटका चौकार येतोय. विजयी संघाचं अभिनंदन आहे. तक्षशिला थंडर अविनाश मोरे यांच्या मालकीचा हा संघ या ठिकाणी विजयी होतोय. विजयी संघाचं अभिनंदन आहे. तर जो संघ इथे पराभूत झालाय त्यांना देखील पुढील मॅच साठी शुभेच्छा असतील.